सोमवारी राष्ट्रपती पदाची निवडणूक होतीये. भाजप आमदार विधानभवनात पोहोचलेत. शिंदे गटाचे आमदार विधानभवनात पोहोचलेत. मतदानाची प्रक्रिया सुरू होतीये. मतदानासाठी भाजप आमदार शिंदे गटाचे आमदार विधानभवनात पोहोचलेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होतीये. संसद भवनात आणि विविध राज्यांच्या विधानसभेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भाजप आमदार विधानभवनात पोहोचलेत. शिंदे गटाचे आमदारही विधानभवनात पोहोचलेत. भाजपचे आणि शिंदे गटाचे आमदार यांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथून आता ते विधानभवनात पोहोचलेत. मतदानाला सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया मतपत्रिकेद्वारे पार पाडली जाते. एकल संक्रमण पद्धतीनं राष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडतं. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करतात. भाजपचे आणि शिंदे गटाचे आमदार विधानभवनात पोहोचलेत. मतदानासाठी विधानभवनात पोहोचलेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होतंय. संसद भवनात आणि विविध राज्यांच्या विधानसभेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आता भाजपचे आमदार आणि शिंदे गटाचे आमदार विधानभवनात पोहोचलेत. आपले प्रतिनिधी प्रशांत कोडसे आपल्यासोबत जोडलेले आहेत. प्रशांत, काय अधिकची माहिती? आता मतदानाला सुरुवात झाली आहे. आपण जर बघितलं भाजपचे आमदार हे विधानभवनात दाखल झाले, त्यासोबत काँग्रेसचे देखील काही आमदार विधानभवनात दाखल झाले, त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस देखील आमदार आणि महत्वाचे नेते विधानभवनात दाखल झाले आहे. आता जर बघितलं तर अगदी काही वेळापूर्वी काँग्रेसचे जे माजी मंत्री नितीन राऊत यांनी सर्वात पहिले मतदान केल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर भाजपचे आमदार यांनी मतदान केलं आहे. आता जर बघितलं तर काँग्रेसची देखील बैठक सुरू आहे त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये आणि राष्ट्रवादीकडनं देखील तशा प्रकारच्या सूचना दिल्या जात आहे. कशा पद्धतीने मतदान प्रक्रियेला सामोरे जायचं आहे तशा पद्धतीने माहिती दिली जाते. खबरदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोघंही आपल्या आमदारांच्या आपल्या पक्ष कार्यालयात बैठका सध्या घेत आहे. प्रशांत, याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. भाजप आमदार विधानभवनात पोहोचलेत. मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे.